यशस्वी उद्योजक आदित्य पोहरे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले. गांधी चौकात पत्रकारांशी साधला संवाद. जिल्ह्यातील बाळापूर परिसरात विदर्भ रत्न आदित्य पोहरे यांच्या प्रयत्नातून औद्योगिक केंद्र लवकरच उभारणार असून त्यासाठी 1250 कोटी जवळपास खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठा मदतीचा हात मिळणार असून ग्रामीण भागातील 35 ते 40 हजार बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा मानस आदित्य पोहरे यांनी व्यक्त केला असून लवकरच या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती यशस्वी उद्योजक आदित्य पोहरे यांनी गांधी रोड येथे खासगी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना 18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दिली. नमस्कार, मी आदित्य पोहरे. विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना काही माझे शेतकरी बांधवांचे प्रश्न होते की तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट करतायत का. तर मला असं म्हणायचं आहे, माझं कुठल्याही प्रकारचं राजकीय दृष्टिकोन नाही आहे. मी कुठल्याही प्रकारचं राजकारण करायला विदर्भात नाही आलो आहे. मी इथे फक्त माझ्या शेतकऱ्यांसाठी आलेलो आहे. माझा शेतकरी जो विदर्भातील शेतकरी आहे तो तकलीफमध्ये आहे, तो दुःखमध्ये आहे हे मला दिसतं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे आलो आहे आणि हा प्रोजेक्ट राबवायचा प्रयत्न करतो आहे. जर हा प्रोजेक्ट आपला सक्सेस झाला तर यातून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा होणार. शेतकरी पुत्रांना नोकऱ्या लागतील, जवळपास 40,000 ते 1,00,000 नोकऱ्या याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात आणि शेतकरीचा मुद्दाच राहणार नाही. एवढा मोठा प्रोजेक्ट मी आणायचा प्रयत्न करतो आहे, याच्यासाठी अडथळे आणणारे भरपूर लोकं आहेत, दिशाभूल करणारे भरपूर लोकं आहेत. तर मला तुमची जर साथ असली तर मी हा प्रोजेक्ट सक्सेस करू शकतो, अदरवाईज हा प्रोजेक्ट सक्सेस होणार नाही. मला सहकार्य करा, मला सपोर्ट करा.